निसर्ग सौंदर्याने नटलेलं विदर्भाचं नंदनवन असलेलं मेळघाट सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे मेळघाटच्या खडीमल गावात भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे जिथे पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांना संघर्ष करावा लागतोय या गावामध्ये पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने या गावातील नागरिकांना आता टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय मात्र ते पाणीसुद्धा घरपोच मिळत नाहीये तर ते टँकरद्वारे विहिरीत टाकले जाते त्यानंतर नागरिकांना ते विहिरीतून काढून प्यावे लागते एकतर हे पाणी सा शुद्ध नसतेच सोबत टँकरची संख्या देखील अपुरी आहे त्यामुळे याकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे खडीमाल येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भीषण पाणी टंचाईचा सामना येथील नागरिकांना आदिवासी महिलांना करावा लागतो आहे आणि प्रशासनाचा दावा आहे की इथे आम्ही पंधरा टँकरने दररोज पाणी पुरवठा करतो आणि शुद्ध पाणी इथे पिण्यायोग्य पाणी आम्ही लोकांना देत आहोत असा दावा त्यांचा मी त्या दाव्याचं खंडन करतो येथे शुद्ध पाणी त्यांना पिण्यास मिळत नाही आहे अशुद्ध पाणी ते पिण्यासाठी जे आपण वापरासाठी पाणी घेतो ते पाणी ते पिण्यासाठी घेत आहेत परंतु पंधरा टँकर जे सांगितलेले आहे ते पंधरा टँकर नसून येथे फक्त दोनच टँकरने पाणी पुरवठा केला जातो प्रशासनाला लोकप्रतिनिधींना माझा आव्हान आहे की तुम्ही याकडे लक्ष देऊन या खडीमाल या गावामध्ये त परमनंट काहीतरी पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोड सोडण्याकरिता इथे उपाययोजना झाल्या पाहिजे आणि आता तात्काळ यांना येथे शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळालं पाहिजे यासाठी उपाययोजना करून प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की या या ठिकाणी जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि इथं च्या समस्या निकाली नाही काढल्या तर आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने येथे मोठं आंदोलन उभारू मात्र पाण्यासाठी आदिवासी महिलांचा हा संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा असाच आहे